अजित पवार चार वेळा उपमुख्यमंत्री, 19 वर्ष मंत्री, तरी म्हणतात मी माझ्या गावाचा विकासच करू शकलो नाही. पण तुम्ही करत काय होतात? छगन भुजबळ, मी गावचा विकासच करू शकलो नाही. हसन मुश्रीफ, मी गावचा विकासच करू शकलो नाही. तुम्हाला 20-25 वर्ष शरद पवार साहेबांनी मंत्री केलं आणि तुम्ही म्हणता गावचा विकासच करू शकलो नाही. मग नेमकं केलं काय हे तरी महाराष्ट्राला सांगा. 25 वर्ष आता गेलेले जे काही खासदार बिजदार आहेत ते तर बिचारे आहेत. जे शिवसेनेचेही गेलेले खासदार अस्वस्थ आहेत, काय कळत नाही त्यांना कुठलं तिकीट मिळणार आहे, तिकीट मिळणार आहे की नाही मिळणार आहे. किती, 18-1 जण गेले ना? 12-12 पैकी 2-3 जणांना तिकीट मिळालं तर नशीब समजायचं. आम्हाला त्यांच्यात पडायचं नाही. पण जे हक्काने मिळत होत ते असं आता असं मागावं लागतं. कोणी देतं का? देतं. घर देतं का? घर घर. आठवतं का श्रीराम लागूचं एक नाटक? कोणी घर देतं का? घर घर. आले साहेब. आता ठाण्याची जागा ही हक्काची शिवसेनेची जागा, त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण झालाय. आता त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण झालाय की ही जागा कोणाला. ज्या हक्काने शिवसेनेने ही जागा जिंकली आहे, जरी आमचे आम्ही त्यांचे विरोधक आहोताच, तरी ही जागा शिंदे साहेबांनाच मिळायला पाहिजे. बीजेपी क्लेमच कसा करू शकते या जागेवर? म्हणजे एकीकडे त्यांना खेचायचा, दुसरीकडनं हात कापायचा. ही त्यांची पद्धतच चुकीची आहे. छोट्या रिजनल पार्टी संपून आपलं एक छत्री अंमल आणायचं हा त्यांचा जो प्रयोग आहे, हा या देशाला धोका आहे. जे काही काही मागच्या 15 दिवसात होत आहे ते देशाला अस्वस्थ करणार आहे. जे काही नवीन कायदे आणणार आहेत त्याच्याने होणार काहीच नाही. पण दोन समाजामधली अस्वस्थता वाढवायला बीजेपीचा प्रयत्न अयशस्वी होतील. पण हे करता कशाला? हे का करता तुम्ही? मणिपूर मध्ये मायनॉरिटीजचे झालेले 1.5 वर्ष हाल तुम्हाला काय वाटलं नाही? तुम्ही दुसऱ्या राज्यात एवढस झालं की मोठा गदारोळ करता. त्या मणिपूर मध्ये महिलांना नग्न करून फिरवण्यात आलं, तुम्ही एकदाही बोलला नाही. आणि म्हणून राहुल गांधींनी जी यात्रा काढली, भारत जोडो यात्रा, ती मणिपूर वरून काढली, मेघालय मणिपूर म्हणजे त्या भागातनं काढली, नॉर्थ ईस्ट, इथे सर्वात जास्त प्रमाणात आदिवासी आहेत आणि ख्रिश्चन आहेत, म्हणजे मायनॉरिटीजचा एरिया आहे. आणि ते आता फिरून 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 महाराष्ट्रात येत आहेत. आता आज मी महाविकास आघाडीचे राजन विचारे साहेब, विक्रांत चव्हाण साहेब, सगळेच जे इथे बसलेले आहेत, हे सगळे ह्या कारणासाठी बसलो आहेत की ठाणे जिल्ह्यामध्ये ते 15 तारखेला येतात, 16 तारखेला ते ठाणे जिल्ह्यात भिवंडी करून ते ठाणे जिल्ह्यात येत आहेत. आणि 16 तारखेला ते 16 तारखेला ते रेती मंदर वरन लेफ्ट मारून राईट मारणार, लेफ्ट मारून मुंबल्याकडे जातील, बायपास वरन कौशाला उतरतील आणि कौशापासून ठाण्याची त्यांची यात्रा सुरू होईल, भारत जोडो यात्रा. पहिल्यांदा स्पष्ट करतो की ही नॉन पॉलिटिकल यात्रा आहे. राहुल गांधींनी कुठेही काँग्रेसचा हात किंवा नेत्यांचे फोटो वापरलेले नाहीत. नफरत के बाजार में प्यार का दुकान हे त्यांचं एक चांगलं वाक्य आहे. आणि त्यामुळे सगळ्या सर्वसामान्यांना एकत्र करून ते फिरताना दिसतात. मी त्यांच्या बरोबर चाललोय, ते ज्या पद्धतीने म्हाताऱ्या माणसांशी, आजींशी, आजोबांशी आणि लहान पोरांशीही गप्पा गोष्टी करतात, त्यांच्याशी चर्चा करतात, एक खुल्या मनाचा दिलदार नेता अशी स्वतःची ओळख करून देण्यात ते यशस्वी झालेत. सगळे झेड सिक्युरिटीचे बॅरिकेड्स तोडून
ते कोणामध्येही जातात, कोणालाही भेटतात, तेव्हा नेहरूंची आठवण येते. नेहरूही असेच जायचे, कुठेही घुसायचे. आणि या देशातील आर्थिक परिस्थितीवर, या देशातल्या बेरोजगारीवर, या देशातल्या धर्मविद्वेषाविरुद्ध, या देशातल्या आंतरराष्ट्रीय राजकारणाविरुद्ध परखडपणे बोलणारा एक नेता म्हणजे राहुल गांधी. जेव्हा ते पहिल्यांदा चालायला निघाले तेव्हा लोक हसत हसत म्हणायचे, चार दिन चले गए यार, बाद में बंद कर देगा. चार दिवस झाल्यावर बोलले, आठ दिन काय ये नाटक, आठ दिन के बाद बंद कर देगा. 3600 किलोमीटर चाललेले महात्मा गांधी सुद्धा नाही आहेत. महात्मा गांधी सुद्धा नाही आहेत. खर तर हे भारतीयांच्या दृष्टीने चालण्याला प्रचंड महत्व आहे. दांडी यात्रा किंवा महात्मा गांधींचं प्रत्येक आंदोलन हे पायी पायी चालत चालत झालेलं आंदोलन आहे. आणि त्याच्यातनच सगळं घेऊन गांधीवादाचा प्रतीक म्हणून आज राहुल गांधी बाहेर पडले. समाज, जाती पाती, प्रंत प्रांत सगळं सोडून दिलं आणि भारताला एक केलं पाहिजे. जर भारत विघटनाकडे गेला तर आपल्या पूर्वजांनी आपल्या हातात दिलेला भारत आणि आजचा भारत हा म्हणजे अन्याय केल्यासारखं होईल असं त्यांचं स्पष्ट मत होतं. आणि त्यांना ते त्यांची ती यात्रा प्रचंड यशस्वी झाली.